शिक्षण पूर्ण करा, एखादी चांगली नोकरी करा, त्यातल्या त्यात सरकारी नोकरी असेल तर उत्तमच, आणि मग तेच लग्न, पोरं, बाळं, सुखी संसार, सर्वसाधारण मराठी घरामध्ये रंगवले जाणारे चित्र हेच असते. त्यात कोणी व्यवसाय व उद्योगाबाबत बोलले तर आपण कुठे व्यवसाय करायचा असतो का, आपला व्यवसाय डुबत असतो असे बोलून डिमोटिवेट करणारे लोक खूप असतात. पण मराठी माणूस उद्योग विश्वात काही करू शकत नाही या वाक्याला 19व्या शतकात एका माणसाने फटकारले. त्याच माणसाची स्टोरी या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. या माणसाचे नाव म्हणजे लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर. त्यांचा जन्म एका साध्या घरात झाला. शालेय शिक्षणात फार अडचण होती, कारण लक्ष्मणराव व गणिताचा 36 आकडा होता. पण चित्रकलेत आवड होती, तेच शिकण्यासाठी मुंबईला आले. परिस्थिती पेताचीच होती. कसे बसे शिक्षण पूर्ण केले व VGTA कॉलेजमध्ये ड्रॉइंग मास्टर म्हणून रुजू झाले. पुढे स्टीम हा विषय शिकवू लागले. आवड तर पहिल्यापासून उद्योगाची होती, त्यामुळे छोटे छोटे प्रयत्न चालू होते. त्यामध्ये शर्टाची बटणे, डॉक्टर व केमिस्टना लागणारे कागदाचे डबे असे प्रयोग चालू होते. पण पुरेसे भांडवल नसल्यामुळे यश मिळाले नाही. पुढे नोकरीमध्ये बढतीवरून वाद झाले व त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. जसं की याआधी सांगितलं की छोटे छोटे प्रयोग ते करत होते. यातलाच एक प्रयोग म्हणजे सायकल विक्रीचा. लक्ष्मणराव व थोरले बंधू रामू अण्णा यांनी हाच प्रयोग पुढे सुरू ठेवला. हे साल होते 1888. त्यावेळी सायकल चालवणे हे स्टेटस सिम्बॉल समजले जाई. मग लक्ष्मणरावांनी यात सायकल विक्रीचे दुकान थाटले, सोबतच सायकल चालवण्यास शिकवू लागले. 1888 साली लक्ष्मणराव व रामू अण्णा यांनी मिळून किर्लोस्कर ब्रदर्स या कंपनीची स्थापना केली. बाकी छोटे मोठे प्रयोग जसं की लाकडी खिडक्या, दरवाजे बनवणे हे चालूच होते. आता कसे, एकाने दुकान टाकले की लगेच ते दुकान दुसरेही टाकतात. ही परिस्थिती तेव्हाही होती. सायकल विक्रीची अनेक दुकाने बेळगावात सुरू झाली. धंदा कमी होऊ लागला. मग स्वतःचे उत्पादन केल्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव झाली. मग विविध पर्याय सुचू लागले. शेती हा या देशातील सर्वात मोठा व्यवसाय. यामध्ये तंत्रज्ञान नाही, योग्य वस्तू नाहीत. मग हीच पोकळी लक्ष्मणरावांनी भरून काढण्याचे ठरवले. याच दरम्यान बाकी अडचणीतून बराच अनुभव आला होता. औंधा येथील यमाई देवीच्या मंदिरासमोर सभामंडप बांधण्याचे कंत्राट मिळाले. त्यात बऱ्याच अडचणी आल्या, काम थांबले, परंतु अखेर जिद्दीने ते पूर्ण केले. आता आपण शेतीसाठी उपयोगी यंत्र बनवायची असे त्यांनी ठरवले. सुरुवात झाली चारा कापणी यंत्रापासून. यंत्र व्यवस्थित बनले, बाजारात मागणीही सुरू झाली. पण एका यंत्रावर थांबायचं नाही हे त्यांनी ठरवले. मग पुढचा शोध सुरू झाला. शेतकरी कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहेत याविषयी विचार होऊ लागला आणि लक्ष गेले नांगरावर. त्याकाळी शेतकरी लाकडी नांगरावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असे. यावेळी लक्ष्मणरावांनी लोखंडी नांगर बनवण्याचे ठरवले. पहिल्या फटक्यात यश मिळाले का? नाही. पहिल्यांदा बनवलेल्या नांगराचे फाळ फार लवकर झिजले. पण लक्ष्मणराव हार मानणारे नव्हते. त्यांनी यातून मार्ग काढला, नवीन प्रक्रिया करून नवे नांगर बनवले. याचवेळी एक मोठा पेच प्रसंग उभा राहिला. तो म्हणजे बेळगाव नगरपालिकेने शहर सुधारण्याचा प्रस्ताव आणला. त्यात किर्लोस्करांचा कारखाना सापडला. कारखाना दुसरीकडे नेण्याची नोटीस आली. यावेळी औंध संस्थांचे बाळासाहेब पंत प्रतिनिधी समोर आले. त्यांनी जागा देऊ केली. लक्ष्मणरावांनी दूरदृष्टीचा विचार करून कुंडल रोड रेल्वे स्थानका शेजारील जागा निवडली. रेल्वे स्थानकाच्या फायद्याचा विचार करून जागा घेतली खरी, पण हे पूर्णतः मारहाण होते. लक्ष्मणरावांनी अत्यंत मेहनतीने
या माळरानावर वसाहत व कारखाना उभा केला. टाऊन प्लॅनिंगचा उत्कृष्ट नमुना असा हा माळरान आज किर्लोस्करवाडी या नावाने ओळखला जातो. पुढे याच किर्लोस्करवाडीतून विविध पंप, उसाचे चरके, शेंगा फोडणारे यंत्र, डिझेल इंजिन, इलेक्ट्रिक इंजिन, लेथ मशीन बनू लागली. हा काळ स्वातंत्र्य चळवळीचा होता. स्वातंत्र्य सैनिकांना वेळप्रसंगी लपण्यासाठी किर्लोस्करवाडी मदत करे. साध्या सायकल विक्री दुरुस्तीपासून सुरू झालेला प्रवास आज एका मोठ्या बिझनेस एम्पायरपर्यंत येऊन पोचला आहे. जमशेदजी टाटा यांनी वसवलेले जमशेदपूर व टाटा उद्योग समूह सर्वांना माहिती असेलच, पण त्याचवेळी आपल्या महाराष्ट्राच्या मातीत लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी वसवलेली किर्लोस्करवाडी व किर्लोस्कर उद्योग समूह आपल्यातील कित्येकांना ठाऊक नाही. हे दुर्दैवत. मराठी माणूस काही करू शकत नाही. व्यवसाय उद्योग आपण मराठी लोकांनी करायचा असतो का? असे प्रश्न विचारणाऱ्यांसाठी लक्ष्मणरावांचा प्रवास एक उत्तम उत्तर आहे. उद्योगधंद्यात काहीतरी करू पाहणाऱ्या तरुण तरुणींसाठी लक्ष्मणरावांचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.